तुमच्या घराखाली कोणी काही विकायला आलं तर तुम्हाला कसं कळतं? एकतर ते हॉर्न वाजवत असतील किंवा मग जी वस्तू विकतायत त्याचं नाव घेत असतील. सुरतच्या रस्त्यांवर चाट विकणारे राजूभाई भगवानवाला चक्क पक्ष्यांचा आवाज काढत फिरतात. त्यांची खासियत म्हणजे मोराचा आवाज काढणं. हे आवाज हीच त्यांनी ग्राहकांना दिलेली हाक असते. गेली 15 वर्ष ते सुरतच्या अथवालिन्स भागात खाद्यपदार्थ विकतात. त्यांची ही पद्धत आता सुरतवासियांमध्ये लोकप्रिय झाली आहे. पण असं करण्याचा त्यांच्या मनात विचार का आला? मला नेहमी वाटायचं की माझ्या आवाजानं मी आलोय हे लोकांना कळवावं. ज्या क्षणी मी या रस्त्यांवर पोहोचेन तेव्हा त्यांना कळावं आणि त्यांनी समोसा खाण्यासाठी पटकन बाहेर यावं. गेल्या 15 वर्षांपासून मी कधीच एक शब्दही उच्चारला नाहीये आणि लोकांना मी आलो की मोराच्या आवाजानं कळतं. मी प्रामुख्यानं मोराचा आवाज काढतो. अगदी लहानपणापासून मी पक्ष्यांचे आवाज काढायचो. माझ्या या टॅलेंटचा उपयोग मी स्नॅक्सचा व्यवसाय वाढवण्यासाठी केला. आज अथवालिन्समध्ये मोरांचा आवाज आला की लोकांना हे कळतं की राजूभाई आलेत. विद्यार्थी आणि महाविद्यालयीन कर्मचारी राजूभाईंच्या मार्केटिंग स्किलचं खूप कौतुक करतात. राजूभाईंची व्यवसाय करण्याची स्टाईल खूप अनोखी आहे. अनेक लोक मार्केटिंगवर पैसे खर्च करतात आणि लोकांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती द्यायला बॅनर्स लावतात, पण राजूभाईंची स्टाईल कमाल आहे. त्यांच्याकडचे पदार्थही खूप चविष्ट आहेत आणि आम्ही अनेकदा या पदार्थांचा आस्वाद घेतो. ही एक पूर्णपणे अनोखी मार्केटिंग स्टाईल आहे, ज्यात ते एकही पैसा खर्च करत नाहीत. ते फक्त पक्ष्यांचा आवाज काढतात आणि विद्यार्थ्यांना कळतं की ते आलेत. लहानपणापासून राजूभाई मोर, हंस, कावळा आणि कोकिळेचा आवाज काढायचे आणि म्हणून त्यांनी आपल्या व्यवसायासाठी मोराचा आवाज वापरण्याचं ठरवलं. सुरुवातीला त्यांच्या या स्टाईलनं लोकांना आकर्षित केलं. लोक त्यांच्याकडे गर्दी करायला लागले. आज पीकॉक कॉल हीच राजूभाई आणि त्यांच्या व्यवसायाची ओळख बनली आहे.